नमस्कार, सीएल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चंदगड तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांचा कुठे मुक्त संचार चालू आहे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत चंदगड पंचायत समिती सभापती अनंत कांबळे. कांबळे साहेब नमस्ते. नेमके आज हा जो व्हिडिओ आहे आज आपण आमच्या सीएल न्यूजला शेअर केलेला आहात, नेमकी ही घटना कुठे घडली काय सांगाल? हॅलो, आमचं गाव जे आहे काजेने, त्या गावामध्ये आमची शेती मार्तळा नावाची शेती आहे. त्या शेतीमध्ये आम्ही सगळेजण घरचे लोक काजूच्या बागेमध्ये बसलो होतो आणि दुपारी 3-4 दरम्यान ह्या दगडाचा कळप खेडेगावच्या दिशेकडून डोंगराकडे जाण्यासाठी चालू झाला होता आणि तो आमच्या शेतामध्ये आल्यानंतर माझ्या मुलगीनं आणि मुलग्यानं ते रेकॉर्डिंग केलेलं आहे. आणि माझा भाऊ जे तिथे होता, भाऊ ओढून त्या गव्यांना तिथून आकडून लावलेला आहे. बर, साधारण किती कळपामध्ये होते काय सांगू शकाल? त्या कळपामध्ये एकूण 11 गवे होते आणि त्यामध्ये 2 पिल्लं होती. बर, काय मार्ग साहेब त्यांचा तोच आहे का? हा नाही नाही तो मार्ग त्यांचा तिथून नाही आहे, शेतोडीतून आलेली आहे. काय तर वेंगुर्ला बेळगाव रोड जो आहे त्या रोड वरून शेतोडीतून वर घुसलेले आहेत ते. बर, साधारण मग आता त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं काही नुकसान वगैरे झालेलं आहे काय? 1-2 दिवसापूर्वी तिथे एका ऊस खाल्लेला आहे आणि तिथून वरती माऊलीची बारी नावाचं एक डोंगर आहे. त्या बर माऊलीची बारीच्या डोंगरामध्ये ते गवे वास्तव्य करून असतात आणि संध्याकाळ झाली की 5-6 दरम्यान ते शेतामध्ये घुसतात आणि संध्याकाळी जर समजा लवकर त्यांना तिकडे जायला मिळालं नाही तर तेवढ्यातच तिथे राहतात ते आणि पिकाचं नुकसान करतात. बर, लॉकडाऊन असल्यामुळे आज शेताकडे गेला होता म्हणजे त्यामुळे ही तुम्हाला घटना पाहायला मिळाली? हो, तिथूनच 1-2 किलोमीटर अंतरावरती गाव आहे आमचं चंदगड पासून. आम्ही शेतात आमच्या गेलो होतो, बर, शेतीचं काम चालू होतं तिथे गेलो होतो आणि ते बघायला हे दृश्य बघायला मिळालं आम्हाला. या संदर्भातली माहिती आपण फॉरेस्ट खात्याला पण दिलेली आहेत का? अद्याप दिलेली नाही. गव्यांच्या उपद्रवामुळे जो संपूर्ण शेतकऱ्यांना त्रास होत आहे याच्यासाठी तुम्ही राजकीय ह्याच्यातून काही मदत करणार आहात का की या गव्यांच्या काही आता बंदोबस्त होण्यासाठी नियोजन केला सांगाल? मी आता वन खात्याशी मी बोलणार आहे. राक्षस साहेब आमचे वन क्षेत्रपाल जे आहेत त्यांच्याशी बोलून त्या पिकांचं नुकसान होत आहे त्याबाबत त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे आणि तशी सरकारकडे दाद मागणार आहे. बऱ्याचशा लोकांचे ऊस खाल्लेले आहेत. काय तिथे म्हाळुंगेच्या लोक एका गावडे नावाच्या व्यक्तीनं ऊस जवळच केलेला आहे, त्याचाही रात्रीच कालच्याच रात्री तिथे ऊस खाल्लेला आहे, त्याचीही तक्रार माझ्याकडे मगाशी आली होती आणि हे मी प्रत्यक्ष बघितलं. हे गवे तिथून जाताना पिकांची नासाडी वगैरे करताना आम्ही बघतोय नेहमी. बर, धन्यवाद साहेब सीएल न्यूजला आपण ओके दिले त्याबद्दल. थँक्यू. हा, आभारी आहे, आभारी आहे.